राहुल गांधी हे सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत ही दृश्य आहेत सांगलीमधील पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे आणि पतंगराव कदम यांच्या सध्या राहुल राहुल गांधी गांधी अभिवादन यांच्यासोबत मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर राज्यातील काँग्रेसचे नेते देखील सांगलीमध्ये उपस्थित आहेत नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सांभाळत असताना कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रभावशाली नेते आणि लोकहितासाठी कार्यतत्पर असणारे खंबीर नेतृत्व अशा असंख्य आठवणींना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उजाळा देतो आहोत डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ताकारी टेंभोजे शिल्पकार पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण सर्वांच्या साक्षीने इथे पार पडलं जाणारेही संपन्न होतं आहे माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा गांधी कुटुंबियांवरती असलेलं प्रेम काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा एक विचार घेऊन साहेबांनी आयुष्यभर काम केलं याच विचारांच्या आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार साहेब हे काम करत आहेत या सगळ्याचा मान ठेवत या नात्याचा या मैत्रीचा मान ठेवत माननीय खासदार राहुल गांधी आज आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण इथे संपन्न करतो आहोत या आपल्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि त्याच वेळेला अतिशय भावुक करणाऱ्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित आहात असं म्हणतात की मोती उधळताना जे साक्षीदार होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसं विसरायचं रक्ताचं नातं पाण्यापेक्षा दाट असतं म्हणे पण अश्रूंचं नातं त्याहीपेक्षा घनदाट असतं मंडळी समोर उपस्थित असलेल्या कितीतरी जणांचे अश्रू साहेबांनी स्वतःच्या हाताने पुसले असतील आणि पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच येऊ नये यासाठी हा लोकनेता आयुष्यभर काम करत राहिला अनेक अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपल्या मतदारसंघापुरतंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईचा पुढच्या पिढीचा विचार करून अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज आपण चाखतो आहोत अशा या लोकनेत्याचं केवळ पंचक्रोशीशी नाही तर महाराष्ट्राशी एक अतिशय अश्रूंपेक्षा अश्रूंचं नातं जे घनदाट आहे ते नातं निर्माण केलेला हा एक दृष्टा नेता त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आणि या सगळ्या स्मारकाचं लोकार्पण करत असताना त्यांनी ज्या विचारधारेची कास आयुष्यभर जपली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी आयुष्यभर जपला पुढे चालवला आणि पुढच्याही पिढीमध्ये तो संक्रमित केला असे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण आपण करतो हो। आहोत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ नाही आहे तर हे प्रेरणास्थळ म्हणून पंचक्रोशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार आहे कारण इथे केवळ स्मृती आहेत असं नाही तर इथे एक जिद्दी आणि विलक्षण तडफेचा तरुण किती उत्तम कार्याचा डोंगर उभं करू शकतो हे आपण याचा अनुभव या प्रेरणास्थळावरती आल्यावरती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या तरुणांसाठी केवळ आठवणी नव्हे तर प्रेरणा असणारं हे ठिकाण आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे लोकार्पित झालेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय श्री सुशीलकुमार साहेब माननीय आमदार बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेते काँग्रेस माननीय आमदार नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब मा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा ही सगळी मंडळी आणि शिवाय पंचक्रोशीतली अनेक मान्यवर लोकनेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान पुणे आणि डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समितीच्या वतीने हे निमंत्रण होतं माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी हे निमंत्रण दिलेलं होतं सोबत माननीय मोहनराव कदमदादा डॉक्टर शिवाजीराव कदम या सगळ्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून ही सर्व मान्यवर मंडळी आवर्जून कार्यक्रमाला आली होती आणि या प्रेरणास्थानाचं आज लोकार्पण तुम्हा सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी या भागामध्ये या सगळ्या परिसरामध्ये विठ्ठल रखुमाईचं एक सुंदर मंदिर आपण इथे उभारलेलं आहे या विठ्ठलाच्या दर्शनाची परंपरा आपल्याकडे लाखो वर्षांपासून आहे आणि हीच परंपरा माननीय पतंगराव कदम साहेबांना त्यांच्या आईवडिलांकडनं लाभलेली होती त्याचबरोबर याच सगळ्या भागामध्ये ध्यासपर्व या छायाचित्र चरित्र संग्रहालयाची पाहणी आता माननीय खासदार राहुल गांधी हे करतील त्यांच्यासोबत आलेली सर्व मान्यवर मंडळी या पतंगराव कदम ध्यास पर्व या छायाचित्र संग्रहालयाची पाहणी करतील या संग्रहालयाच्या निमित्ताने कदम साहेबांचं माननीय पतंगराव कदम साहेबांचं आयुष्याचं एक ध्यासपर्व होतं त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे आणि मोलाचे टप्पे आपल्याला इथे पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील आणि किती अडी अडचणीतनं एखादा माणूस कामाचा विकासांचा डोंगर उभा करू शकतो याचाही अनुभव आपल्याला हे पाहणी करताना येईल या संग्रहालयाची पाहणी होईल त्याचबरोबर याच भागामध्ये विठ्ठल मंदिराची आपण उभारणी केलेली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण पंढरपूरच्या विठुरायाचं नाव घेतो या विठ्ठलाचं दर्शन महाराष्ट्राच्या मातीला नवीन नाही मुळात महाराष्ट्राच्या मातीलाच विठ्ठल भक्तीचा एक वेगळा गंध आहे माथी गंध हाती चिपळ्या डोई तुळस आणि ओठी विठ्ठलाचं नाव घेत पायी वारी करणारी वारकरी ही महाराष्ट्राची एक भक्तिमय ओळख आहे याच संप्रदायातलं हे कुटुंब डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं त्यांचे वडील श्री श्रीपतराव तथ्या तात्या आणि आई बयाबाई हे दोघेही वारकरी संप्रदायातले होते या वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आणि त्या वारकरी संप्रदायाप्रतिशी कृतज्ञता त्यांच्याविषयीचं प्रेम त्यांच्याविषयीची माया त्याविषयीची भक्ती हे सगळं आपण या विठ्ठल मंदिराच्या रूपाने इथे उभं केलेलं आहे त्यामुळे प्रेरणेच्यासोबत आठवणींच्यासोबत एक भक्तीचंही ठिकाण आपण या सगळ्या भागामध्ये उभारलेलं आहे यानिमित्ताने श्रीपतराव तथ्या तात्या आणि आई बयाबाई यांच्या भक्तीला एक सुंदर अधिष्ठान या परिसरामध्ये लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या ध्यासपर्व या छायाचित्र चरित्रसंग्रहालयाचाही आपण आवर्जून लाभ घ्या आपण आवर्जून ते बघा त्याचं काम सुरू आहे आत्ता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे पण अजूनही अनेक गोष्टी साहेबांचं कामच इतकं मोठं आहे की त्यामध्ये अजून अनेक गोष्टींचा समावेश होतो आहे आणि लवकरच आपल्याला ते संपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळेल आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण आवर्जून या चरित्र संग्रहालयाला भेट द्या ध्यास पर्व या नावाने हे छायाचित्र चरित्र संग्रहालय आपण इथे या परिसरामध्ये उभारलेलं आहे डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान पुणे डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम इथे आपण संपन्न केला यासाठी आवर्जून दिल्लीहून माननीय विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा साहेबांनी ज्या विचारांची कास आयुष्यभर धरलेली होती ज्या विचारांच्या वाटचालीवरती त्यांनी त्यांचं व राजकीय सगळी त्यांचा प्रवास आखलेला होता त्या विचारांची त्या मैत्रीची त्या नात्याची एक सुंदर आठवण यानिमित्ताने पुन्हा एकदा खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे जागी झाली या सगळ्याची तितकीच आठवण ठेवत त्या सगळ्याचं मोल ठेवत माननीय खासदार राहुल गांधी साहेबसुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला आले पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं या लोकतीर्थ स्मारकाचं लोकार्पण केलं आणि या निमित्ताने उभारलेल्या ध्यासपर्व या छायाचित्र संग्रहालयाची पाहणी आत्ता माननीय खासदार राहुल गांधी हे इथे करत आहेत त्यांच्यासोबत अनेक मान्यवर मंडळी महाराष्ट्रातली देशभरातली काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते कार्यक्रमाला उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम हा जितका उत्तम झाला तितका आठवणींचा झाला तितकाच तो भव्य सोहळासुद्धा झाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब माजी कृषी आणि संरक्षण मंत्री भारत सरकारचे माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी माननीय आमदार रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री <ण्था>